श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात साताऱ्यातल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीसाठी राज्य शासनाचा 450 कोटी रुपयांचा आराखडा तयार, घनकचरा व्यवस्थापनाबाबत कराड नगरपालिकेचा अभिनव उपक्रम आणि ग्रामदक्षता समित्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील 464 गावं कोरोनामुक्त, यासह ऐकूया आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. सातारा इथं होत असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीसाठी राज्य शासनानं 450 कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे. हा आराखडा पुढील कार्यवाहीसाठी राज्याच्या बांधकाम विभागानं वैद्यकीय शिक्षण विभागाला सादर केला असून त्यावरील कार्यवाहीला आता वेग आला आहे. साताऱ्यात मेडिकल कॉलेज उभारण्याच्या प्रस्तावास राज्य शासनानं मंजुरी देत त्यासाठीच्या निधीची तरतूद केली आहे. या कॉलेजसाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाची 62 एकर जागा ताब्यात घेण्यात आली असून त्या जागेवर मेडिकल कॉलेजची मुख्य इमारत, लॅब, निवासी इमारती, वसतिगृह, ऑपरेशन थिएटर, लेक्चर हॉल यासाठीचं रेखांकन बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली करण्यात आलं. या ठिकाणी होणाऱ्या मेडिकल कॉलेजची इमारत पूर्ण होईपर्यंत पहिलं शैक्षणिक वर्ष यंदापासून सुरू करण्याचा विचार जिल्हा प्रशासनाचा असून त्यासाठी त्यांनी एका खासगी महाविद्यालयाची इमारत ताब्यात घेतली आहे. माझी वसुंधरा अभियानात राज्यात दुसरा क्रमांक पटकावणाऱ्या कराड नगरपालिकेनं घनकचरा व्यवस्थापनातील वेस्ट टू वेल्थ धोरणाअंतर्गत फळांच्या सालींपासून नैसर्गिक बायोएन्झाईमची निर्मिती केली आहे. कीटकनाशक म्हणून त्याचा वापर करता येणार आहे. हे रसायन पालिकेकडून नागरिकांना मोफत देण्यात येणार आहे. शहरात ताज्या फळांचे रस बनवणारे सुमारे 100 गाड्या आहेत. या गाड्यांवर सुमारे 200 किलो फळांच्या सालींचा कचरा जमा होतो. या साली स्वतंत्रपणे संकलित करत त्यावर 45 दिवस प्रक्रिया करण्यात येते. या प्रक्रियेनंतर तयार झालेले एन्झाईम जमा करून ते बाटलीबंद करण्यात येत आहे. कोरोना आणि त्यामुळे लागू केलेल्या निर्बंधांमुळे सर्वसामान्यांची आर्थिक घडी विस्कटली असून महिलांना सक्षम करण्यासाठी शासनानं जाहीर केलेल्या उमेद अभियानाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जात आहेत. याच उपक्रमाचा भाग म्हणून सातारा जिल्हा परिषदेनं 1500 बचत गटांमधील महिलांना विविध व्यवसायासाठी 25 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य बँकांच्या मदतीनं मिळवून दिलं आहे. या निधीच्या मदतीनं महिलांनी विविध व्यवसाय सुरू करत आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीनं वाटचाल सुरू केली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात बाधितांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी सातारा जिल्हा प्रशासनानं ग्रामदक्षता समित्या सक्रिय केल्या होत्या. या समित्यांनी केलेल्या एकत्रित प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील 464 गावं कोरोनामुक्त झाली आहेत. यासाठी तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, शिक्षकांसह इतर सर्वच शासकीय अर्धशासकीय सेवकांना कामं नेमून देण्यात आली होती. या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील 464 गावातून कोरोना हद्दपार झाला आहे. जिल्ह्यात शिल्लक असणारं धान्य केशरी कार्डधारकांना सवलतीच्या दरात पुरवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनानं घेतला आहे. या निर्णयाचा फायदा जिल्ह्यातील 12 लाख जणांना होणार असून धान्य शिल्लक असेपर्यंतच हे वितरण करण्यात येणार आहे. कोरोना काळात नागरिकांना मदत करण्याच्या हेतूनं शासनानं केशरी कार्डधारकांना धान्य वितरण करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय घेतल्यानंतरच्या काळात बाधितांची संख्या कमी होऊन बाजारपेठेतील व्यवहार सुरळीत होऊ लागले आहेत. गेल्या 2 महिन्यात जिल्ह्यात 450 टन धान्यसाठा शिल्लक राहिला आहे. हे धान्य आता सवलतीच्या दरात वितरित करण्यात येणार आहे. तर श्रोते हो, हे होतं सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं लौकिका रास्ते यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आलं.